का जयभीम, मी रुशाली महेश बिरुणगी, दयानंद विधी महाविद्यालयामध्ये मी थर्ड इयरला शिकत आहे. वासुसंविधान 12 तास हा प्रोग्राम खऱ्या अर्थानं खूप चांगला आहे, कारण आपण जेव्हा बोलतो की मला संविधान वाचायचं आहे, हा विषय जो आहे तो अनेक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला पण आहे, आणि आपण जेव्हा संविधानाबद्दल विचार करतो, उद्या होईल परवा होईल आणि असं आपण फक्त विचार करतो पण खऱ्या अर्थानं अभ्यास होत नाही. पण या कार्यक्रमाअंतर्गत एका दिवसात 12 तासामध्ये आपण अभ्यास करताना त्याचं नॉलेज देखील भेटते. दुसरी गोष्ट म्हणजे भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान म्हटलं जातं, आणि त्या अर्थानं की बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये अनेक गोष्टींची जी काही तरतूद केलेली आहे ती एकदम संक्षिप्त स्वरूपात केलेली आहे. त्यानंतर की प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नक्की काय दिलंय हे म्हणजे हे पाहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की कधी कधी या गोष्टीची खंत वाटते की आपण एखाद्या नागरिकाला जरी विचारलं की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत, किती भाग आहे, हे कधी कोणाला सांगता आलं नाही, तर या गोष्टीची मला खंत वाटते. आणि येणाऱ्या ज्या पिढी आहे, आता जी शिकती पिढी, त्या प्रत्येक पिढीला या भारतीय राज्यघटनेचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे जे नॉलेज पिढी आहे शिकणारी, ते येणारं भवितव्य आहे आणि एक देश कसा चालवला पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.